जिल्ह्यातील सफाई कामगारांना शासन नियमानुसार सर्व सोयीसुविधा वेळेत मिळाल्या पाहिजेत कामगारांना त्यांचे वेतन विहित वेळेत मिळावे तसेच कामगारांना आरोग्याच्या सेवाही देण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश भारत सरकार सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या केंद्रीय सनियंत्रण समितीचे सदस्य रवींद्र प्रधान यांनी दिले हाताने महिला उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध आणि त्यांचे पुनर्वसन करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांशी संवाद साधताना श्री प्रधान बोलत होते जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर महापालिकेचे आयुक्त डॉक्टर पंकज जावळे सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवडे समन्वयक ॲडवोकेट कबीर बिलाल जनसंपर्क अधिकारी कृष्णा शर्मा आदींची प्रमुख उपस्थिती होती केंद्र शासनामार्फत सफाई कामगारांसाठी अनेकविध कल्याणकारी योजना राबवण्यात येतात या योजनांचा सफाई कामगारांना लाभ देण्यासाठी सफाई कामगारांच्या बस्तांच्या ठिकाणी शिबिराचे आयोजन करत योजनांची माहिती देण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले बैठकीत सर्व नगरपालिका नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सर्व संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि सफाई कामगार उपस्थित होते तेच बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा